हाँ हे बघा, हा मल्लिका व्हरायटीचा आंबा आहे, हा केशर आहे, हा हापूस आहे आणि हा तोतापुरी आहे। तर मी आता तुम्हाला मल्लिकाचा आंबा कसा कापायचा हे कापून दाखवणार आहे। तर त्या पद्धतीने काय करायचं आहे की कुठलाही आंबा किंवा कैरी ही थोडी चपटी असते, तर त्या पद्धतीने काय करायचं, थोडंसं देठ शिल्लक ठेवून, तर साईज प्रमाणे तुमच्या मी सांगतो की आंब्याची कोंब म्हणजे कैरीला कोंब जे कोय जी असते ती उगवते कुठून। तर आता हा शेप जर बघितला, ही चोच जी आहे ह्या साईडला त्याला उगवणारा भाग असतो, त्यामुळे इथं जास्त खरडून किंवा जवळून कोयच्या कापायचं नाही। तर चार बाजू समजू शकतो आपण, ह्या दोन फ्लॅट बाजूकडेने आणि या साईडच्या दोन बाजू। तर ही बाजूला कोंब असतो, त्यामुळे इथून जास्त जवळून कापायचं नाही, इकडून फ्लॅट कापू शकता, इकडून फ्लॅट, इकडून फ्लॅट, अशा पद्धतीने देठ थोडासा शिल्लक ठेवायचा आहे, जेणेकरून इथे त्याचा चीक किंवा थोडासा खराब भाग असू शकतो कधी कधी, त्यामुळे थोडा देठ शिल्लक ठेवत आहे मी। आणि कोयला चिटकून असा पॅरलल कट मारत आहे, तर बघा कसा छान निघलेला आहे एकदम। आणि कोय ही एक बाजू कापलेली आहे, म्हणजे हा फ्लॅट आपण कापलेला आहे पूर्ण। आता या कोयची दुसरी जी बाजू फ्लॅट बाजू आहे, ते देठापासून थोडं अंतर ठेवून परत कोयला चिटकेल अशा पद्धतीने मी फ्लॅट कापत आहे। बघा कशा छान पद्धतीने आपण मल्लिकाच्या दोन फोडी काढलेल्या आहेत। मग आता ही तिसरी जी बाजू आहे, ही चोच जी बाजू आहे, त्या बाजूला त्याचं कोई उगवण्याचं जागा असते, त्यामुळं तिकडून जास्त चिटकून कापायचं नाही, इकडून आपण एकदम चिटकून कापू शकतो, बघा तुम्हाला अडकणार पण नाही। परंतु याच बाजूला तुम्हाला इथं उगवण्याचा भाग असतो, त्यामुळं आपण तिथून थोडंसं अंतर ठेवून कापायचं पॅरलल। तर अशा प्रकारे कोय निघालेली आहे, कोय आपण अशीच खाऊ शकतो। आता हा जो भाग आहे याच्यामध्ये साईजनुसार आपण तीन असे कट मारू शकतो। आणि बघितलं तर मुलांना एक डिझाईन पण आवडते, आपण बनवू शकतो आंब्याचा। आणि मुलांसाठी डिझाईन जर म्हटलं तर कसं करायचं दादा डिझाईन? इथून एक आणि इथून एक, दोनच रेषा मारा, अशा रेषा मारायच्या इकडून आणि इथून स्लिपिंग, जेवढे पाहिजे तेवढे मारू शकतो आपण। आणि जेव्हा आपण खालनं दाबण ते असं स्क्वेअर स्क्वेअर जरा निघतं, फक्त खालचं कातड कापलं गेलं नाही पाहिजे, कातड कापलं गेलं तर दिसणार नाही बरोबर। कसं दिसतंय, छान दिसतंय, दिसतंय खूप छान। आणि हा आंबा चवीला सुद्धा खूप छान आहे, एक स्पेसिफिक स्मेल, स्मेल म्हणण्यापेक्षा सुगंध आहे असं म्हणता येईल। आणि गोडीला सुद्धा काही कमी नाही, म्हणजे याचा रस सुद्धा करू शकतो आपण। मल्लिका व्हरायटी केशरच्या तोडीची आहे असं म्हणता येईल आपल्याला, केशर जास्त गोड असतो आणि मल्लिकाला थोडासा सुगंध असतो। ओके, थँक्यू।